एकंदरीत तुम्ही काय सांगाल सरकारला, काय इशारा द्याल? आमची मागणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीच्या संदर्भानं गेल्या 10 महिन्यामध्ये आयुक्त साहेबांनी जे प्रस्ताव आटला होता, 74 कोटी रुपये त्यांनी मागणी केली होती या निधीच्या संदर्भानं, तर आमची मागणी आहे की बा त्याने 74 कोटी निधी उपलब्ध करून द्यावा सरकारनं, एवढी आमची मागणी आहे सरकार। एवढी मदत करावं, द्यायचं आहे ते द्यायचं आहे, हे कसे तिकडं राम मंदिरात इकडं तिकडं जात आहेत आणि देतात घेतात, हां मग आमच्या बाबानं काय केलं आहे? सगळ्याची तर तुम्ही अनुदान मागता, आरक्षण मागता, सगळं मागता, मग आमचं का नाही हे मांडावा? पैसे देतात तर काही आम्हाला काही हे करायचं आहे का? आमच्या बोधयासाठी आम्हाला पाहिजे। मी सोपान भजराव वाघमारे, आमचे सहकारी भाऊराव भदगे कुकरे सर बरेचसे मंडळी आहेत इथं, सगळ्याचे नाव घेत नाही, तर आम्ही 2 वर्षापासून सतत नांदेडमध्ये उपोषणं करून 2 एकर जागा हस्तगत महापालिकेची झालेली आहे। काँग्रेसच्या काळातला प्रस्ताव होता, काँग्रेसनं काही केलं नाही, तरी आम्ही वंचित आघाडी भारतीय बहुजन महासभेच्या माध्यमातून 2 एकर जागा हस्तगत केली, त्याला परमिशन काढून दिली MSCB चे, टेलिफोन ऍपचे, इरिगेशनचे। मग आयुक्त साहेबानं बंबईला काही निधीसाठी मागणी केली, आज मागणी करूनच 10 महिने होत आलेत, 10 महिन्यामध्ये या सरकारनं काही केलं नाही, म्हणून आम्हाला निधी उपलब्ध करून सरकारनं द्यावं ही आमची सर्वात पहिले नम्र विनंती आहे। याला वेगळं स्वरूप लावायची आम्हाला मजबुरी करू नये सरकारने, नाही तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून, नांदेडमधून सगळीकडून इथं लोक हे आझाद मैदान पुरी होणार नाही असं आम्हाला आंदोलन करण्यास मजबूर सरकारनं करू नये। ही साहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा।